मुलांनो तुम्हाला माहितीच आहे आपल्या शरीरात रक्त असतं रक्त हे वाहून नेण्याचं माध्यम आहे पण ते फक्त प्रवाही पदार्थ नसून ते एक संयोजी उतीसुद्धा ते काहीसं अल्कधर्मी असून चवीला खारट असतं त्याचा सामू सात पूर्णांक चार इतका असतो रक्तामध्ये प्लाझ्मा नावाचा रक्तद्रव असतो आणि या प्लाझ्मा किंवा रक्तद्रवामध्ये रक्तपेशी तरंगत असतात आता अशी कल्पना करा रक्ता रक्ता की रक्तापासून तरंगणाऱ्या रक्तपेशी वेगळ्या केल्या तर रंगहीन किंवा फिकट पिवळसर रंगाचा द्रवपदार्थ जो मागे राहतो त्याला प्लाझ्मा असं म्हणतात रक्तद्रवाचा काही भाग पाणी असून त्यात अनेक घटक विद्राव्य स्वरूपात असतात या विविध घटकांमध्ये असेंद्रिय असेंद्रियक्षार अल्बुमिन ग्लोब्युमिन फायब्रिनेजिन द्रोथांबिन ही प्रथिनं ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड हे वायू अन्नपचनानंतर तयार झालेली पोषक तत्वे तसेच त्यात पाण्याचे रेणूही असतात रक्तात तीन मुख्य प्रकारच्या रक्तपेशी आढळतात एक लोहित रक्तपेशी आर किंवा एरिथ्रोसाइट्स दोन श्वेत रक्तकणिका पेशी डब्ल्यू बी सी किंवा ल्युकोसाईट्स तीन रक्तपट्टिका किंवा थ्रोम्बोसाइट्स लोहित रक्तपेशी या गोल किंवा वर्तुळाकार केंद्रक विरहित पेशी असतात यामध्ये केंद्रकाच्या जागा हिमोग्लोबिन नावाच्या प्रथिनाच्या रेणूने घेतलेली असते रक्तामध्ये एक क्युबिक मिलीमीटर किंवा घन मिलीमीटरमध्ये पन्नास ते साठ लाख एवढ्या मोठ्या संख्येनं लोहित रक्तपेशी अस्तित्वात असतात आपलं रक्त लोहित रक्त रक्तपेशींमुळं लाल भडक रंगाचं असतं लोहित रक्तपेशी किंवा आरबीसीची निर्मिती अस्थिमजेत होते आणि त्या सुमारे शंभर ते एकशे वीस दिवस जगतात श्वेत रक्तकणिका किंवा पांढऱ्या पेशी आरबीसीच्या तुलनेत डब्ल्यू बी सी किंवा पांढऱ्या पेशी एक घन मिलीमीटर रक्तामध्ये फक्त पाच हजार ते दहा हजार एवढ्याच असतात या मोठ्या असतात पण त्यांना विशिष्ट असा आकार नसतो त्यांच्यामध्ये केंद्रक असतं डब्ल्यू बी सी वेगवेगळ्या प्रकारच्या असतात बेसोफिल इओसिनोफिल न्यूट्रोफिल मोनोसाईट्स आणि लिम्फोसाइट्स केंद्रकाचा आकार आणि पेशी द्रवाच्या प्रकारानुसार या पेशींचं वर्गीकरण होतं डब्ल्यू बी सी या आपल्या शरीराचं संरक्षण करतात आणि ज्याला आपण इन्फेक्शन म्हणतो अशा रोगकारक सूक्ष्मजीवांचा प्रतिकार करतात ब्लड प्लेटलेट्स किंवा थ्रोम्बोसाइट्स किंवा रक्तपट्टिका अतिशय लहान आणि तबकडीच्या आकाराच्या या पेशी रक्ताच्या एका घन घनमिलीमीटरमध्ये सुमारे अडीच लक्ष ते चार लक्ष असतात पण काही वेळा प्लेटलेट्सशी रक्तातली संख्या अचानक खूप कमी होते मलेरिया डेंग्यू यासारख्या रोगांची लागण व्यक्तीला झाल्यास असं घडू शकतं अशा प्रकारे सर्व प्रकारच्या रक्तपेशी आपल्या शरीरात महत्त्वाची कार्य करीत असतात या व्यतिरिक्त त्या पुढील कार्य करतात एक सर्व पेशींना ऑक्सिजन पोचवणे दोन पेशींना पोषक द्रव्य पोचवणे तीन अँटीबॉडीज प्रतिपिंडे तयार करून रोगकारक जंतूंचा नाश करणे चार संप्रेरके आणि विकारे आवश्यक त्या इंद्रियांना रक्तामार्फत पुरवली जातात पाच रक्त आपल्या शरीराचे तापमान सदोतीस अंश सेल्सिअस वर स्थिर ठेवते सारांश आज तुम्ही रक्ताचे घटक आणि त्यांचे आपल्या शरीरातील कार्य याचा अभ्यास केला अशा प्रकारे सर्व प्रकारच्या रक्तपेशी आपल्या शरीरात महत्त्वाची कार्य करीत असतात डब्ल्यू बी सी या आपल्या शरीराचं संरक्षण करतात आणि ज्याला आपण इन्फेक्शन म्हणतो अशा रोगकारक सूक्ष्मजीवांचा प्रतिकार करतात